ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. विट्यात प्राथमिक केंद्रात उपचार कमी आणि कुरघोड्या जास्त. विट्याच्या प्राथमिक उपकेंद्रात सध्या उपचार कमी आणि कुरघोड्या जास्त होताना दिसत आहेत. आमच्यावर अन्याय झाला म्हणून तेथील मेडिकल ऑफिसर सध्या तक्रारी करताना दिसत आहेत. विटा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाबाधित नर्स सापडल्यानंतर बऱ्याच राजकारणाला ऊत आलाय. स्वतः मेडिकल अधिकारीच तुम्ही कोरोनाच्या आजाराआधी मरणार आहात अशी भीती घालतायत. प्राथमिक आरोग्य केंद्रात विट्यातील लोकांना उपचार आणि आरोग्याची सर्टिफिकेट देताना टाळाटाळ होतीये. ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केले आहे, त्यामुळे साहजिकच काही रुग्ण खाली प्राथमिक केंद्रात येत आहेत. तिथे येणाऱ्या रुग्णांना तुम्ही इकडे कशाला येत आहे म्हणून विचारले जाते. तसेच विट्यातील लोकांना मेडिकल सर्टिफिकेट द्यायला नकार दिला जातोय. विटा प्राथमिक आरोग्य केंद्र विट्यातील लोकांसाठी नाही असे सांगितले जात असल्याची तक्रार लोक करत आहेत. विट्यातील लोकांना प्रमाणपत्राची गरज नाही, गर्दी झाली तर ग्रामीण रुग्णालयात जावा असे सूचना फलक त्यांनी लिहिलेले आहेत. सकाळी 10:30 ओपीडी सुरू होते, परत 12:30 बंद होते, त्यानंतर 4 ओपीडी सुरू होते, परत 6 बंद होते. साधारण 5 ते 6 तासाची ओपीडी चालते. दुपारी तब्बल 4 तास जेवायला सुट्टी घेतली जात असल्याची तक्रार लोक करत आहेत. कोरोनाच्या काळात लोकांना उपचाराची गरज असताना टोलवा टोलवीचा प्रकार सुरू आहे. अंतर्गत राजकारणात लोकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार कमी आणि कुरघोड्या जास्त अशी सध्या स्थिती आहे. या कुरघोडीच्या राजकारणाचा त्रास लोकांना होत असल्याचे जाणवत आहे. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड, ग्रामीण रुग्णालयाजवळ, विटा.